मॅट, ग्लॉसी, ग्लिटर, स्पार्कल, जेल असे वेगवेगळ्या प्रकारचे नेल पेंट्स आपण वापरत असतो. ट्रेन, ऑफिस किंवा एखाद्या कार्यक्रमात एखाद्या मुलीची सुंदर नखं पाहिली की अशी नखं आपल्यालाही हवीत असं अनेकींना वाटतं. अशी सुंदर नखं पाहिल्यानंतर त्यांचे नेल पॉलिश इतके सुंदर कसं लागतं, त्यांची नखं एवढी चमकदार कशी दिसतात असा प्रश्न पडतो ना. या प्रश्नाचं उत्तर आहे योग्य नेलपेंट निवडणं आणि ते योग्य प्रकारे लावणं. हाय, नमस्कार, मी वेदश्रिता म्हणे. लोकमत सखीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. नखांचं सौंदर्य वाढवणारे नेलपेंट्स लावायला आपल्या सगळ्यांनाच आवडतं. खूप जणींना वेगवेगळ्या नेलपेंट्सचं कलेक्शन करण्याचीही सवय असते. कुठलंही नेलपेंट दिसलं, त्याची शेड आवडली की ते लगेच विकत घेतलं जातं. त्यातही त्याची किंमत जर कमी असेल तर मग ते घेतलंच जातं. पण स्वस्तात मिळणाऱ्या नेलपेंट्समध्ये काय असतं हे तुम्हाला माहिती आहे का? स्वस्तात मस्त नेलपेंट सतत वापरल्यामुळे तुमच्या नखांना काय नुकसान पोहोचू शकतं हे जाणून घ्या आणि मगच त्याचा वापर करायचा की नाही हे तुम्ही ठरवा. तर या नेल पॉलिशमध्ये नेमकं काय असतं ते पाहूया. आता नेल पॉलिश कसं तयार होतं हे तुम्हाला माहिती आहे का? नेलपेंट किंवा नेल पॉलिशची बाटली कोणी लांबून जरी उघडली तरी आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा वास येतो. कोणीतरी नेलपेंट लावतंय हे आपल्याला एकदम पटकन कळून जातं. नेलपेंटमध्ये 5 महत्त्वाचे घटक असतात. त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही असतात. पहिला घटक यामध्ये असतो तो म्हणजे DBP. हा सगळ्याच नेलपेंटमध्ये असतो. नेलपेंटचा रंग टिकवण्याचं काम हा घटक करतो. पण याचे तुमच्या शरीरावरती घातक परिणाम होतात. तुमच्या नखांना अधिक काळ टिकवण्याचं काम फॉर्मलेड हाईड हा घटक करत असतो. तुमचं नेलपेंट अगदी व्यवस्थित वाळून त्यांना घट्ट ठेवण्याचं काम यामुळे होतं. पण हे केमिकल तुमच्या नखांवर फार काळ असणंसुद्धा चांगलं नाही, कारण त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. तुम्हाला काही ॲलर्जीचा त्रास होत असेल तर नेलपेंटमधील फॉर्मलेड हाईड हे तुमच्यासाठी चांगलं नाही. नेलपेंटमध्ये असलेलं कॅम्फर हा एकमेव घटक चांगला आहे. त्याचं काहीही नुकसान होत नाही, उलट ते तुमच्या नखांना चमकदार ठेवण्याचं काम करतं. आता चांगल्या नेलपेंटमध्ये याचं प्रमाण शास्त्रशुद्ध पद्धतीनं वापरलेलं असतं. पण त्याचं प्रमाण तुमच्या स्वस्त नेलपेंटमध्ये असेलच असं सांगता येत नाही, त्यामुळे तुम्ही थोडी काळजी घ्या. स्वस्तातल्या नेलपेंट्सचा त्रास कसा होऊ शकतो आता आपण ते पाहूयात. स्वस्तात मिळणाऱ्या नेलपेंट्समध्ये केमिकल्स जास्त असतात. हे केमिकल्स तुमच्या नखांवरचं इनॅमल कमी करतात. तुमच्या नखांच्या चमकदारपणामागे नखांवरचं इनॅमल हे प्रमुख कारण असतं. जर तुमच्या नखांवरती इनॅमल नसेल तर तुमची नखं कोरडी आणि नाजूक होतात. केमिकलयुक्त अशा नेलपेंटच्या वापरामुळे तुमची नखं तुटण्याची शक्यता असते. नखांना भेगा पडणे, नखांची वाढ खुंटणे अशा गोष्टीसुद्धा यामुळे होतात. नखांसाठी कोणतीही नेलपेंट वापरण्याची चूक तुम्ही करत असाल तर तुमच्या नखांना सुरकुट्या पडण्याची शक्यता असते. तुम्ही जर सतत याचा वापर करत असाल तर तुमच्या त्वचेप्रमाणे तुमच्या नखांनाही सुरकुट्या पडतात. केमिकलयुक्त नेलपेंट्सचे घटक तुमच्या पोटात गेले तर तुम्हाला अन्य विकार होण्याचीसुद्धा जास्त शक्यता असते. चांगल्या प्रतीच्या नेलपेंटमध्ये असलेले काही घटक नखांच्या आरोग्यासाठी चांगले असतात. तुम्ही जर कोणतंही नेलपेंट लावत असाल तर ते काही काळासाठीच वापरा. शक्य असेल तर तुम्ही नेलपेंट काढून टाकल्यानंतर आठवडाभर तरी नेलपेंट लावू नका. तुमच्या नखांना श्वास घेऊ द्या. आता जर तुम्ही अशा नेलपेंटची खरेदी करत असाल तर ती करू नका, कारण त्यामुळे तुमच्या नखांचं आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. आय होप यामुळे तुम्हाला कळलं असेल की आवडेल ती शेड कमी रुपयात मिळतीये, म्हणून कोणतंही नेलपेंट घेऊ नका, कारण प्रश्न पैशांचा नाही, आपल्या नखांचा आणि आपल्या आरोग्याचा आहे. नेहमी चांगल्याच नेलपेंटची निवड करा. नखांना सतत नेलपेंट लावू नका. सतत नेलपेंटचे कोट लावल्याने नखं पिवळी पडतात. या व्हिडिओमध्ये इतकंच. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. आणखीन कोणत्या विषयांवर तुम्हाला टिप्स हवे आहेत तेही तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला एकदा नक्की भेट द्या. यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत सखी.